स्वातंत्र्य दिनादिवशी ध्वजारोहण करणे किंवा 17 सप्टेंबर म्हणजे मुक्ती हैदराबाद मुक्ती संग्राम दिन मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दिनानिमित्त आपण कधी असं एकत्र वगैरे आलेलो नाही आहे. तर गावात एक नवीन गोष्टी होत आहेत, त्या गोष्टी खूप चांगल्या होत आहेत. ॲक्च्युली त्याचं मेन कारण आहे म्हणजे आपले व्यंकट काका त्यांनी सुरू केलेल्या आहेत या गोष्टी. त्यासाठी आपण म्हणजे नंतर ज्या गोष्टी घडत आहेत त्याला सर्वांनी सपोर्ट करावा, ॲक्च्युली म्हणजे सहकार्य करावं. तरी आता ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने जे कार्यक्रम होत आहेत त्यामध्ये आता पहिला म्हणजे माझ्यासाठी हा पहिलाच कार्यक्रम आहे. मी आता म्हणजे जॉबला असल्यामुळे मी इथं काही नसतो, परंतु माझ्यासाठी हा पहिलाच कार्यक्रम आहे. तर आपण इथं जमलेलो आहोत ते हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन म्हणजे मेन म्हणजे त्यावेळेस भारतामध्ये स्वातंत्र्याच्या पिरियडमध्ये सगळ्यांना माहीत आहे की क्रांतिकारक होते, सगळ्या गोष्टी माहीत आहेत. परंतु जो आपला भाग स्वतंत्र झाला तो म्हणजे 1947 आपण स्वतंत्र झालो नाही आहे, तर आपला नंतर झालेला आहे. आपण निजामाच्या अंडर होतो आणि निजामाची इच्छा नव्हती की आपण भारतामध्ये सामील व्हावं, म्हणजे तो पाकिस्तानचा भाग होण्यासाठी तयार होता. परंतु ते डायरेक्ट कनेक्शन असल्यामुळे त्याला तो सफल झाला नाही. आणि म्हणजे आपल्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ॲक्शन घेऊन ऑपरेशन फोलो वगैरे केलेलं आहे. आणि त्यानंतर मग हैदराबाद मुक्ती म्हणजे हैदराबाद म्हणजे तेलंगणा म्हणजे आपला मराठवाडा आणि कर्नाटकचा भाग हा त्यांनी भारतामध्ये सामील करून घेतलेला. आणि असं म्हणजे त्यावेळेस संस्थानं हे 500 जास्त संस्थानं होती, ते सगळे सामील झालेले होते. परंतु काही जे वादात होते त्यामध्ये आपला मराठवाडा एक होता आणि नंतर काश्मीरचा भाग आहे तो इश्यू तर सध्या पण चालू आहे. सर्वांना माहीत आहे सध्या की काश्मीरचा इश्यू अजून पण चालूच आहे. नंतर एक गुजरातमधील भाग आहे तो पण चालू होता आणि ईस्ट साईडचे काही भाग होते. या सगळ्यामध्ये आपलं हैदराबादचं इझिली त्यांनी पोलीस ॲक्शनद्वारे मिळवलेलं होतं, परंतु बाकीचं काही मिळवण्यात त्यांना यश आलेलं नाही आहे. तरी काकांनी हे उपक्रम चालू केलेले आहेत त्याबद्दल काकांचे आभार आणि सर्वांना नमस्कार करून माझे मनोगत सांगतो. थँक्यू.